गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील नवनिर्मित महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनामागील शुक्लकाष्ट अजूनही संपलेले नाही. या इमारतीसाठी आवश्यक असणारी होजरील पद्धतीची आगरोधक पाणीपुरवठा यंत्रणा तिथे उपलब्ध नाही, त्यामुळे फायर ऑडिटमध्ये या इमारतीला नापास करण्यात आले आहे. तब्बल 2263 वर्ग मीटर एवढे बांधकाम असलेल्या या रुग्णालयात नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने काही दिवसांपूर्वीच या इमारतीचे फायर ऑडिट केले. त्यात अग्निशमनाच्या पुरेशा सुविधा नसल्याचा ठपका ठेवला आहे. विशेष म्हणजे इमारतीची भव्यता पाहता प्रत्येक मजल्यावर आग विझविण्यासाठी पाण्याची स्वतंत्र पाईपलाईन असणारी होजरी सिस्टीम असणे गरजेचे आहे असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे ही यंत्रणा असल्याशिवाय अग्निशमन विभागाकडून या इमारतीला योग्यतेचे प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहे. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.